नमस्कार मंडळी, मी विनय राणे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आमच्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अनिरुद्ध प्रवास. सॉरी, आपण लास्ट टाईम एक बघितलेलं की वाईल्ड लाईफचे व्हिडिओ बघितले माझे एक मेमरी म्हणून, प्लस मी आंब्याचा एक व्हिडिओ बनवून दिला तुम्हाला, तो पण तुम्हाला सगळ्यांना आवडला. तुम्ही सगळ्यांनी मला त्याचा एकदम उत्कृष्ट उदंड प्रतिसाद दिला आपण असं म्हणतो. अंबदनाथ सविध त्याच्यासाठी दादा बसून बसून म्हणजे मी आपला विचार करत होतो की अजून नवीन तुम्हाला काही नवीन टॉपिक घेऊन येऊ शकतो का, असं माझं चालू होतं. माझा एक माझा फिश टँकचा पण विचार चाललेला बनवायचा, फिश टँकचा पण एक असा आपला ब्लॉग बनवायचा, बट म्हटलं की ठीक आहे आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. तर आता एक विषय डोक्यात आला असा माझा की मे महिना संपायला आला आहे, तर मे महिना संपायला आला की मग पावसाळा चालू होतो, जून जुलैनंतर वगैरे हळूहळू पावसाळा चालू होतो. आजकाल जरा क्लायमेट बदलतं, पाऊस कधीही पडतो आहे म्हणजे ठीक आहे, अनएक्सपेक्टेडली होतं कधी कधी, पण मोस्टली जून महिना म्हटलं की आपले सण पण चालू होतात, गुरुपौर्णिमा वगैरे सगळे ते, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा सगळं येतं, त्यानंतर मग दहीकाला वगैरे येतं. मग आपला मेन आवडता सण असतो सगळ्यांचा तो गणेश असतो, गणपती बाप्पाचा आपला उत्सव असतो. तर तो असा उत्सव म्हटला की मग आपली सगळी तयारी केली, आपली शॉपिंग सगळी लगबग चालू असते, नसते धावपळ चालू असते, ह्या वर्षी आपण नवीन काय डेकोरेशन करू शकतो का, असा सगळ्या गोष्टी असतात. आणि आपला कोकणी माणूस म्हटला की गणेशोत्सव आणि कोकण हे सुरेचा संगम आपल्याला एकदम बघायला मिळतो. तो दरवर्षी आम्ही पण सगळी फॅमिली, पूर्ण फॅमिली आम्ही 7 दिवस एकत्र आम्ही सगळे गावी असतो, तेवढ्याच निमित्ताने आपली भावकी आपल्याला भेटायला मिळते. 7 दिवस सगळे आपले लाईफचे टेन्शन, ऑफिसचे टेन्शन, घरचे टेन्शन सगळे विसरून एकत्र मस्तपैकी आपण एन्जॉय करतो तिकडे. आणि त्याच्यासाठी आपली जी तयारी चालू होते ती आपली 3 महिन्या अगोदर चालू होते. आता ह्या वर्षी मी बघितलं तर की गणेशोत्सव 10 सप्टेंबरला आहे, तर नायनामंडळ आता 102, 103, 100 दिवस पकडून चला असे दिवस बाकी आहेत आपल्याकडे. तर मग आपली ती तयारी चालू असते. पण कसं असतं माहिती आहे ना की दरवर्षी आपण ते लालबाग परळला मी जातो, शॉपिंग करायचो आम्ही सगळे फॅमिली, प्लस आणि दादरला जायचो, तिकडे मध्ये अगरबत्ती, धूप, कापूर, अष्टगंधाचा सुगंध, अरे जबरदस्त जबरदस्त असा एकदम क्लायमेट पूर्ण एकदम डिवोशनल भक्तिमय होऊन जातं, स्पिरिच्युअल. पण गेल्या वर्षी काय करता नाही आलं कोरोनामुळे, ह्या वर्षी आपण सगळ्यांनी बाप्पाकडे प्रार्थना करूया की ह्या वर्षी आपल्याला त्याच जोमाने परत चालू करायचं आहे. तर मी म्हटलं की एक आता एक त्यांना आपण एक तुमच्यासमोर एक मी असे मेमरीज आणून ठेवतो की आतापर्यंत आम्ही कसं केलं, बाप्पाचं आपण आगमन कसं करतो, ते फोटोज आहेत माझ्याकडे, काही भजनाचे आरतीचे काही व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मी शेअर करतो, प्लस नंतर काही आपल्याकडे हे आहेत की विसर्जन कसं होतं वगैरे नदीवरती जाऊन वगैरे, ते पण फोटोज आहेत, तर ते मी तुम्हाला एक मेमरीज म्हणून दाखवतो. आणि नो इश्यूज, नो डाऊट की मी आता ह्यावर्षी गावी समजा जायला मिळालं मला, तर मी शक्यतो आपण जायला ट्राय करतो. कोकणी माणूस म्हटलं की पहिला हा गावी पळतोच गणपती आहे म्हटलं की, तर मी आता गेलो की तुम्हाला एक प्रॉपर एक मस्तपैकी 4-5 पार्टमध्ये एक व्हिडिओ ट्राय करीन, तुम्हाला एक व्लॉग बनवून देईन मस्तपैकी, तर तुम्हाला पण तो फील येईल की तुम्ही पण गावी आलेले आहात आमच्या वगैरे, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला एक पहिलं दाखवतो आहे व्हिडिओ की त्यामध्ये बाप्पाचं आम्ही आगमन कसं करतो. पण एक फोटोज आहेत काही माझ्याकडे छोटे थोडेफारसे छोटे नाही थोडेफारसे फोटो आहेत माझ्याकडे, तर ते दाखवतो. नंतर तुम्हाला मी भजनाचे व्हिडिओ दाखवतो, त्यानंतर मग विसर्जनाचे काही फोटोज आहेत ते दाखवतो, ठीक आहे. बाकी पण नंतर पूर्ण मोठ्या ब्लॉगमध्ये कवर करूच, आणि नक्की तुम्हाला माझा एक छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडेल नक्कीच, मला वाटतं असा जसं तुम्ही आत्तापर्यंत मला प्रतिसाद दिला. तर आपण आता पहिला बघूया व्हिडिओ आपला फोटोज की बाप्पाच्या आगमनाचे फोटोज बघूया आपण, ठीक आहे. चल या कसे वाटले मंडळी बाप्पाचे, आपले लाडक्या बाप्पाचे आगमनाचे व्हिडिओ फोटोज मस्त असले. नेक्स्ट टाईम मी नक्की परत पक्का ट्राय करेन तुम्हाला की व्हिडिओ दाखवायला. तर आता आपल्या बाप्पाचं आगमन झालं की मग नंतर असतं त्यांचं ते प्रतिष्ठापना, आरती, भजन एव्हरीडे असतं आपलं. तर आता मी तुम्हाला काही भजनाचे व्हिडिओ दाखवतो, ते तुम्हाला नक्कीच आवडतील, जे आपल्या गावचा एक वेगळा ॲम्बियन्स ऑरा असतो, तर ते पण खूप इम्पॉर्टंट म्हणजे मस्त वाटतं, एकदम वेगळंच वाटतं काहीतरी ते, तर ते तुम्ही बघा, ते तुम्हाला नक्की आवडतील, ठीक आहे. तर आपण आता ते बघूया, चलो.
महाराज की जय बोरिया मंडळी मस्त वाटलेला भजनाचा व्हिडिओ अफला धुन एकदम मस्त तिकडे एकदम गावाला गेलो की आम्ही सगळे भावंड भाऊकी एकदम मस्तपैकी सगळे ऑफिसची कामं एकदम उरकून पटा पटापट आपलं टेन्शन विसरून आणि आपलं जे रेग्युलर जे लाईफमध्ये काय ना काय चालू असतात ते अप अँड डाऊन ते विसरून तिकडे आपण बाप्पाच्या एकदम भक्तीत तल्ली नसतो मस्तपैकी एकदम खतरनाक क्लायमेट असतं ते मस्त वाटतं एकदम पण ते सगळं झालं की नंतर क्षण येतो ते आपल्या बाप्पाच्या विसर्जनाचा जो की नक्कीच सगळ्यांना एकदम म्हणजे मनाला लागणारं असतं ते ॲक्च्युली की आपण 7 दिवस आपला बाप्पा आपल्याबरोबर असतो एक फॅमिली मेंबर आपला झालेला असतो तो आहेच ऑलरेडी बट 7 दिवस आपण त्याची पूजा अर्चना सगळं आरती आपण त्याची पूजापाठ करतो सगळं ते नंतर मग असं वाटतं की आपल्याला कोणतरी सोडून चाललं आपला फॅमिली मेंबर आय नो की होतं ते फील होतं बट आपण परत त्या जोमाने नवीन वर्षात आपण बाप्पाची आपण लगेच वाट बघत असतो आपलं तसं 31 डिसेंबर झाला की पहिला कोकणी मालवणी माणूस काय बघतो तर गणेश चतुर्थीची डेट काय आहे गणेश चतुर्थीची डेट काय आहे कोकणी माणूस पहिला तेच बघतो पहिला कॅलेंडरमध्ये सगळ्यांना माहिती येते आपलं शिमग्याची डेट काय आहे गणेश चतुर्थीची डेट काय आहे आणि आपण मग पुढच्या वाटचालीची आपण तयारी करतो तर नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल छोटासा एक मी प्रयत्न केला तुमच्यासमोर काहीतरी वेगळं आणून दाखवायचा तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा चॅनलला आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी वेट करू शकतो असं नाही म्हणणार पण आपण एक लवकरात लवकर नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आणि हा मी ब्लॉग तुम्हाला सांगितला जसा गणेश चतुर्थीचा मी आता गावी गेलो की तुम्हाला प्रॉपर एक असा एक सिस्टमॅटिक व्हिडिओ वगैरे करून देण्याचा प्रयत्न करीन टिल देन आपण नवीन काही ना काही घेऊन म्हणजे आपण भेटूच आपण वेगळा काहीतरी विषय घेऊन ठीक आहे टिल देन हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित नाथ सवित नाथ सवित